सेतू अभ्यास 2023 विषय मराठी इयत्ता 10वी उत्तर चाचणी प्रश्न क्रमांक 1 खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती कर. क्रमांक 1 कोणत्या ते सांग. अण्णांना मोह नसलेल्या गोष्टी. अण्णांना मोह नसलेल्या गोष्टी बंगला, मोटार, बाग बगीचा, रुबाबदार कपडे. क्रमांक 2 अ फक्त एका शब्दात उत्तर लिही. पावसाळ्यात झोपी गळत असताना पाण्याखाली ठेवली जाणारी भांडी. टेचकी, परात. आ चूक की बरोबर ते सांग. झोपडपट्टीतील वास्तव परिस्थिती लेखकाला लेखनास मदत करते. बरोबर. क्रमांक 3 वास्तवानं ओतप्रोत भरलेले या दुबळ्या जगाचं सत्य साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही. लेखकाच्या या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? स्पष्ट करून लिहा. याचं उत्तर होय, या विधानाशी मी सहमत आहे. दुःख, गरिबी आणि दारिद्र्य यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी त्या वेदनांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. लेखकाला अशा वेदना मांडायच्या असतील तर त्याने स्वतः जगल्या पाहिजे किंवा अनुभवल्या पाहिजे, तरच त्याच्या लेखणीतून सर्वांसमोर येऊ शकतील. प्रश्न दुसरा, खालील पद्याच्या आधारे सूचनेप्रमाणे कृती कर. त्यामध्ये क्रमांक 1 योग्य पर्याय निवडा व विधान पुन्हा लिही. अ कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे कारण तो रणांगणावर जाणार आहे. हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आ वीर मातेच्या डोळ्यात एकही थेंब येणार नाही कारण या ठिकाणी कोणता पर्याय येणार आहे, तिचा मुलगा युद्धात विजयी होणार आहे. क्रमांक 2 याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. या काव्यपंक्तीतून कवयित्रीला काय सूचित करायचे आहे ते लिही. उत्तर, कवयित्रीचा मुलगा देशाच्या रक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी पराक्रम गाजवणार आहे आणि त्यामुळेच त्याच्या समर्थ खांद्यावर उद्याच्या शांततापूर्ण जगाची पायाभरणी होणार आहे. क्रमांक 3 धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरवीन या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य लिही. उत्तर, कवयित्रीने मुलगा रणांगणात विजय प्राप्त करून येईल त्यावेळी त्या विजयाचे प्रतीक म्हणून त्याचे स्वागत करताना आईच्या ममतेने कवयित्री त्याला दूध भात भरविणार आहे. आपणास जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शाळेचं नाव कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. प्रश्न क्रमांक 3 व्याकरण घटकावर आधारित कृती. त्यामध्ये अ खालील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा व उपमेय व उपमान लिही. ही जी काव्यपंक्ती आहे, ऊट पुरुषोत्तमा वाट पाही रमा दावी मुख चंद्रमा सकळी कासी, यामध्ये उपमेय आहे पुरुषोत्तम आणि उपमेय आहे मुखचंद्रमा. ब खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर. वाक्प्रचार आहे सार्थक होणे, अर्थ चीज होणे. वाक्यात उपयोग योगेशच्या प्रयत्नांचे आज यशामुळे सार्थक झाले चीज होणे. क्रमांक 2 धूम ठोकणे याचा अर्थ पळणे. वाक्यात उपयोग समोर वाघ दिसतात दीपिकाने धूम ठोकली. क खालीलपैकी शुद्ध शब्द ओळख. शुद्ध शब्द आपणा स्क्रीनवरती दिसत आहे तो शब्द शुद्ध आहे म्हणजे उत्तीर्ण. ड खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिही. पहिलं विरामचिन्ह आहे अर्धविराम, दुसरं आहे उद्गारवाचक चिन्ह. ई तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी या काव्यपंक्तीतील रस ओळख. या ठिकाणी वीर रस आहे. प्रश्न क्रमांक 4 खालील विषयावर बातमी तयार कर. जिल्हा परिषद शाळा उंबरगाव या शाळेत नाट्य शिबिर संपन्न झाले. यावरती बातमी कशा पद्धतीने होईल बघा. जी प शाळा उंबरगाव पथनाट्य शिबिर
उंबरगाव दिनांक 27 जुलै. मुलांच्या अंगभूत अभिनय कौशल्यांना वाव व व्यासपीठ मिळावं यासाठी जिल्हा परिषदेच्या उंबरगाव शाळेत एक दिवसीय नाट्यशिबिराचे आयोजन करण्यात आले. अभिनयाबरोबरच मुलांना नैपथ्य आणि संवाद यांचेही मार्गदर्शन करण्यात आले. नाट्य कलावंत प्रशांत दामले यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात हे शिबिर संपन्न झाले. मुख्याध्यापक विनीता जोशी यांनी स्वागत केले. यावेळी विविध नाट्यछटाही सादर करण्यात आल्या. प्रश्न क्रमांक 5. जाहिरात लेखन. पावसाळ्यात आवश्यक असणाऱ्या साहित्याची जाहिरात तयार कर. आपणास खाली जे उत्तर दिसत आहे अशा प्रकारे आपण जाहिरात जी आहे तर ती करू शकतो. थँक्स फॉर विजिटिंग टू आवर चॅनल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल.